नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूयात कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचे तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला ब... सविस्तर बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये उच्चांकी दर कापसाला मिळत आहे हिंगोली ही। या ठिकाणी आवक आहे दोनशे पन्नास क्विंटलची बाजार भाऊ या ठिकाणी आठ हजार रुपये ते आठ हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजू समिती आहे सावनेर चार हजार क्विंटलची आवक आहे बाजार भाऊ पेटला आठ हजार शंभर रुपये ते आठ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजू समिती आहे किनवट एकशे तेरा क्विंटलची आवक आहे बाजार विटला या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास रुपये ते आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजू समिती आहे हिंगणा या ठिकाणी कापूस ए के ए चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम Staple, 180 है, है, ते और है, स्टेपल एकशे ऐंशी क्विंटल स्टेपलचावक आहे बाजार भाव भेटलाय सात हजार नऊशे दोन रुपये आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर पुढील बाजू समिती आहे आरवी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अकराशे क्विंटल क्विंटलचावक आहे बाजार भाव भेटलाय आठ हजार दोनशे रुपये ते आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे परशिवनी या ठिकाणी कापूस एच फोर मध्यम स्टेपल तीनशे तीस क्विंटल क्विंटलचावक आहे बाजार भाव भेटला या ठिकाणी आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आठ हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाद समिती आहे सामनेर या ठिकाणी कापूस हायब्रिड एकशे बहात्तर क्विंटलच्या वक बाजार भविटला आहे सहा हजार चारशे रुपये ते सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे अकोला बोरगाव मंजू कापूस लोकल एकशे छत्तीस क्विंटलच्या आवक बाजारभाव भेटला आहे आठ हजार रुपये ते आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाद समिती उमरेड या ठिकाणी कापूस लोकल अकराशे चौदा क्विंटलच्या आवक बाजारभाव भेटला आहे आठ हजार तीनशे रुपये ते आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बास समिती आहे मनवत कापूस लोकल तीन हजार क्विंटलच्या आवक बाजार भाविकला आहे आठ हजार रुपये ते आठ हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल, क्विंटल पुढील बाज समिती आहे देऊळगाव राजा कापूस लोकल अठराशे क्विंटलच्या वगैरे बाजारभावितला आहे आठ हजार रुपये ते आठ हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती काटोल कापूस लोकल एकशे बारा क्विंटलच्या आवक बाजार आहे या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे कोपरणा कापूस लोकल पाच हजार नऊशे बत्तीस क्विंटलच्या आवक बाजार भवितल्या या ठिकाणी सात हजार सातशे पन्नास रुपये ते आठ हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार म्हणजे आहे मंगळूर मंगळूरपेर लाम कापूस लांब स्टेपल चारशे पंचवीस क्विंटलचावक आहे बाजार भाऊला आहे सात हजार पाचशे रुपये ते आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती अकोला सॉरी सिंधी सेलू कापूस कापुसलाम स्टेपल या ठिकाणी चौतीशे शह सत्याहत्तर क्विंटल चावक बाजार भाव भाऊविटला आठ हजार तीनशे पन्नास रुपये ते आठ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक चौदा हजार क्विंटलची बाजार भाऊ भेटल्या आहेत आठ हजार रुपये ते आठ हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल सातशे पन्नास क्विंटलच्या आवक बाजार भाऊ भेटल्या आहेत आठ हजार दोनशे रुपये ते आठ हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे यावल कापूस मध्यम स्टेपल दोनशे पाच बासष्ट क्विंटलच्या आवक बाजार भाऊ भेटला आहे पाच हजार आठशे तीस रुपये ते सहा हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल चौतीसशे क्विंटलच्या वगैरे बाजारभाव भेटला आहे आठ हजार रुपये ते आठ हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण आठ हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव आलेले आहेत चुकून जर तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तस सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र